आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीसह परिसरात शिवजयंती उत्साहात 4 तास मिरवणूक, भगवमय वातावरण. कोगनोळीसह परिसरातील हनबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तिवडे, हंचिनाळ येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोगनोळी येथे सकाळी 8 वाजता युवकांनी पारगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत मंडळाच्या अध्यक्ष सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता बसून घोडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले, तर दुपारी 12 वाजता सुरदास गायकवाड महाराज यांचे कीर्तन आणि त्यानंतर शिवजन्मोत्सव साजरा झाला. महिलांनी पाळणा गीत गायले, त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. दुपारी 3 वाजता योगेश पाटील, युवराज पाटील, दिलीप पाटील, प्रशांत पोवाडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, अरिहंत बँकेचे उत्तम पाटील, निप्पाणी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश कदम, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील, महेश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, सी के पाटील, अनिल पाटील, के डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक अंबिका मंदिरापासून सुरू होऊन महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, मगदूम गल्ली, माळी गल्ली, चव्हाण गल्ली, गायकवाड गल्ली मार्गे पूर्णानंद महाराज मठ, बाजारपेठ, मेन रोडवरून अंबिका मंदिराजवळ सांगता करण्यात आली. मिरवणूक तब्बल 4 तास सुरू होती. मिरवणुकीत पावसाचे आगमन झाले तरीही युवकांचा उत्साह कमी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणूनी गेला. मिरवणुकीत सजीव देखावा, बेंजो, झांज पथक, बिरदेवाचे अश्व, रथ, पालखी, बैलगाडी आदींचा समावेश होता. 4 दिवस शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची सांगताही करण्यात आली. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.